एक दाखवून द्या मला आस्पेक्ट जीवनाचा ज्यात पूर्णवाद नाही आहे. माझा तर विश्वास असा आहे की जगातला प्रत्येक माणूस हा पूर्णवादीच आहे. कोणी जाणतेपणी कोणी अजाणतेपणी, कोणी 100% कोणी 10%, पण एव्हरी वन इज ऑन दॅट पाथ. आणि हेच आपल्याला लोकांना सांगायचं आहे. आपण स्वतःचं लाईफ मॅनेज करतो, आपण हे लोकांना शेअर करतो की अरे हे डील चांगलं आहे, मला फायदा झाला. तसंच लाईफ मॅनेजमेंटचं कार्य आहे की अरे मला फायदा झाला, मी दुसऱ्याला सांगितलं. राईट, एकापासून अनेक झाले आपले. आणि हेच आपल्याला पुढे जाऊन कार्य करायचं आहे, हेच टीमवर्क. आणि आय थिंक दिस विल बी इन्फ्लेक्शन पॉईंट की प्लेन जसं टेक ऑफ होतं तर आपण आज त्या टेक ऑफ पॉईंटला आहोत की जिथून आपण पुढे जाणार आहोत. आणि महाराजांचं जे पुढचं स्वप्न आहे ते आपण त्याच्या आपल्याकडनं पूर्तता होईल हा नुसता विश्वास नाही, कारण हे घडल्यामुळे दुगणित विश्वास झालेला आहे की सत्यात नक्की येईल हे. आणि इथे जी लहान मंडळी आहेत ती आपल्याला पुढे घेऊन जातील असा माझा विश्वास आहे. आणि इथे आपण जे जमलेलो आहोत, ज्याच्यातनं कार्य झालं, हे आपण तर कार्य केलं पण आपल्या आईवडिलांची पुण्य पण तितकीच आपल्या पाठीशी होती. त्यांचं पण आज स्मरण आपण आपल्या ठिकाणी करूया. देवाच्या चरणी प्रार्थना मागतो की देवा अशी शक्ती आम्हाला दे जेणेकरून गुरूंचं स्वप्न आम्हाला साकार करता येईल. महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की आपले आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू द्यावेत. कांतादादा आमच्या बरोबर आहेत गायडन्स करता. आणि आपण सर्व मिळून एकच गोष्ट म्हणूया, जय पूर्णवाद आता, जय पूर्णवाद आता, जय पूर्णवाद आता. नमस्कार. सद्गुरूंच्या चरणावर साष्टांग वंदन करून आपल्या सर्वांचं, सर्व मान्यवरांचं आणि उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत करतो. अतिशय सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम चालू आहे. सर्वांनाच इच्छा आहे की मला पार्टिसिपेट करता यावं, याच्यात माझी सेवा या ठिकाणी सादर व्हावी. पण खरोखर अमेरिकेत हे काम होणं म्हणजे स्वप्न सत्यात येण्यासारखंच आहे. अनेक मंडळींनी याच्यासाठी अनेक पद्धतीने कामं केली आहेत, अनेक पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट केलं आहे, अनेक पद्धतीने सहकार्य केलं आहे, सहभाग घेतला आहे. पण काही जणांचा उल्लेख, काही जणांचं कौतुक प्रतिकात्मक रूपाने या ठिकाणी आम्ही करू इच्छितो. त्यात पहिल्यांदा ज्यांनी अमेरिकेतल्या पुढल्या कार्याची नीव ठेवली आहे असं म्हणायला हरकत नाही, ज्यांनी महाराजांचा गुरुचा शब्द हाच संकल्प म्हणून घेतला आहे, असे आमच्यातलेच माननीय श्री रोहित कुलकर्णी, ज्यांनी काल एक अत्यंत सुंदर असा स्टार्टोस्कोपचा, स्पिरिट ह्या संस्थेचा अत्यंत सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित नियोजित केला, सर्वांना सहभागी करून घेतलं आणि यशस्वी करून दाखवला, ते आमचे सन्माननीय रोहित जी कुलकर्णी. त्यांची स्वतःची एक मोठी आय टी कंपनी आहे, ते स्वतः आय टी इंजिनियर आहेत. आणि पूर्णवादाच्या कार्याच्या दृष्टिकोनातून म्हणलं तर एक माइलस्टोन आहे, त्यांचा आम्ही निश्चितच बहुमान करू इच्छितो. त्यांचा बहुमान या ठिकाणी मी माननीय श्री योगेशजी तिसगावकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी माननीय रोहित गोळेगावकर कुलकर्णी यांचा या ठिकाणी सन्मान करावा. आणि प्रत्येकाला लाईफ मॅनेजमेंट फाउंडेशन तर्फे मोमेंट
रुपये देतोय त्याचा त्यांनी स्वीकार करावा. यानंतर खास सिंगापूरहून या ठिकाणी आमच्याबरोबर आलेले दरवर्षी पूर्णवादाच्या कार्याकरता देश विदेशात प्रत्येक ठिकाणी स्वतःचा व्यवसाय सांभाळून स्वतःचे सर्व कामं सांभाळून वेळ देतात आणि आमच्याबरोबर कार्याला तत्पर असतात पूर्णवाद युवा फोरमसारख्या एका मोठ्या संस्थेचं ज्यांनी अध्यक्षपद भूषवलं आहे अनेक वर्ष मोठी कार्यक्रम केलेली आहे आणि आताही त्यांना परमपूज्य दादांच्या आज्ञेने पूर्णवादाचं जगभर काम करायची संधी प्राप्त होतीये असे आमच्यातले सन्माननीय श्री अमोलजी खाणेकर यांना सुद्धा या ठिकाणी आचरण करतो त्यांनी यावं आणि मी वंदन जोशी यांना विनंती करतो की त्यांनी श्री अमोल खाणेकर यांचा सन्मान करावा. त्याचप्रमाणे श्री राजेश जोशी यांचा सुद्धा आम्ही सन्मान करू इच्छितो. ते जर असतील इथे तर त्यांनी या ठिकाणी आज इथली जी काही आपण व्यवस्था पाहतोय त्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. मी प्रसन्न धसे यांना विनंती करतो की त्यांनी राजेश जोशींचा या ठिकाणी सन्मान करावा. Invite Mr. Ben to please come over and receive our small token of appreciation. He is a person, because of him, we are sitting in this wonderful place. Madhav, please felicitate him. I would like to request the President, Life Management Foundation, Mr. Madhav, to please felicitate Mr. Ben. Because of him, we have got this place. It's a historical moment for all of us. Thank you, Mr. Ben. अनेक जणांचं खरं तर या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे, सन्मान केला पाहिजे, सत्कार केला पाहिजे, पण काही प्रातिनिधिक स्वरूपातच आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. प्रत्येकाला या ठिकाणी पूर्णवादाच्या कार्याची ओढ आहे, प्रत्येकाच्या अंतःकरणात पूर्णवाद कार्य करण्याची अत्यंत तळमळ आहे आणि त्या तळमळीतूनच आज हे आपण पाऊल उचलू शकलो आहे. आमचे प्रदीपजी राजे असतील, आमचे भगवान पाटील असतील, ज्यांनी अनेक मंडळी इथे ज्यांचा नामोल्लेख करण्यासारखा करतात पण वेळेअभावी सर्वांचा उल्लेख करू शकत नाही, पण आमच्या अंतःकरणातला कृतज्ञता भाव आपण निश्चित जाणून आहात, तेव्हा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि या वास्तूचं उद्घाटन झालं हे जाहीर करण्याकरता आजचे आमचे उद्घाटक ज्यांना आम्ही आदर्श म्हणून पाहतो, ज्यांना महाराजांनी मित्र, बंधू, सखा अशा अनेक पद्धतीने ज्यांना नातं लावलेलं आहे आणि तितक्याच आदर्शवत ते प्रत्येक नातं निभावतात, त्यांचं पत्रलेखन ही एक अत्यंत सुंदर मोठी अशी कला आपण सर्व जाणून आहात. त्यांच्या सुविद्य पत्नीसुद्धा आमच्या सुनीता वहिनी या ठिकाणी आहेत. अमेरिकेत राहून आपला परिवार कसा सांभाळायचा, आपल्या मुलांना कसं घडवायचं, भारतीय संस्कार कसे त्यांना द्यायचे याचा अत्यंत आदर्श आणि उत्तम उदाहरण म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहत असू तर ते म्हणजे आमचे सन्माननीय डॉक्टर अरुण कोपरकर साहेब आहेत. मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी यावं आणि या समारंभाला शुभेच्छा देऊन उद्घाटन झालं हे जाहीर करावं.
आपल्या सर्व परिवाराला आजचा अतिशय भाग्याचा असा दिवस आहे आणि त्यामध्ये अर्थातच विघ्नहर्त्या गणेशाने वाटेमध्ये आलेल्या सगळ्या अडचणी दूर केल्या आणि खूप दूरच्या प्रवासामध्ये माधवरावांचे एफर्ट्स सक्सेसफुल झाले आज. त्यामध्ये अर्थातच आपल्याला हे जे दृश्य स्वरूप दिसत आहे त्यामागची प्रेरणा आणि त्यामागचा जो एक तेजस्वी असा स्रोत आहे तो कोण आहे आपल्याला माहिती आहे. विष्णू महाराजांनी जे त्या दीर्घकाळपर्यंत सातत्यानं त्यांनी जी एनकरेजमेंट दिली त्यामुळे आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये हा अतिशय महत्वाचा क्षण आलेला आहे. आता यामध्ये वैयक्तिक दृष्ट्या सुद्धा माझ्या दृष्टीनं काही असे मला रोमांचकारी आठवणी येतात की ज्याच्यामुळे हा आजचा दिवस जो आहे तो माझ्या पर्सनली दृष्टीनं सुद्धा फार फार महत्वाचा आहे. उदाहरण म्हणून मी दोन तीन गोष्टी सांगतो तुम्हाला. बरोबर 41 वर्षापूर्वी 1976 मध्ये या महिन्यामध्ये या आठवड्यामध्ये सर्वप्रथम मी पारनेरला गेलो आणि पूज्य डॉक्टर पारनेरकर महाराजांचं दर्शन घेतलं. त्यापूर्वी मला या विषयाबद्दल विशेष काहीही माहिती नव्हती आणि मी जेव्हा त्यापूर्वीचे माझ्या आयुष्यातले सर्व दिवस एकत्र करतो त्यानंतरचे सर्व दिवस एकत्र करतो तरी तो दिवस त्या सर्व दिवसांपेक्षा अतिशय महत्वाचा ठरला आणि ते या सुदैवानं योगायोग म्हणा काय जो कर्मधर्म योग असेल त्यामुळे आज आपल्याला हे इथल्या फाउंडेशनची एक फिजिकल ॲसेट प्राप्त झालेला आहे त्यामुळे मला पर्सनली याबद्दल अतिशय आनंद वाटतो. बरोबर 35 वर्षापूर्वी याच महिन्यामध्ये सर्वप्रथम मी श्री विष्णू महाराजांचं दर्शन घेऊ शकतो. सो त्यामध्ये असं झालं की मी थोरल्या महाराजांशी पत्रव्यवहाराने मी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्याच्या पुढच्या महिन्यात काही 3 आठवड्यानंतर मी अमेरिकेमध्ये आलो. त्यानंतर मग पत्रव्यवहाराने त्यांच्याशी संपर्क ठेवला. त्यानंतर जेव्हा या कार्याची धुरा जेव्हा विष्णू महाराजांना मिळाली त्यानंतर मी त्यांच्याशी पत्रव्यवहाराने कॉन्टॅक्ट केला होता. म्हणून प्रत्यक्ष दर्शनाचं आम्हाला संधी कधी मिळाली. सो त्या दृष्टीनं पुन्हा मला असं वाटतं की केवढा मोठा योगायोग आहे की आता हे इथे एक आपल्याकरता फाउंडेशनची जागा निर्माण झाली. थोडीशी आणि माहिती म्हणजे प्रेरणा माणूस कशी देऊ शकतो आणि माणसाच्या केपेबिलिटीज कशा रीतीनं आपल्याला अनेक स्वप्न साकार करायला मदत करतात तर थोडं उदाहरण म्हणून सांगतो. मी अमेरिकेत राहत होतो पण जेव्हा जेव्हा दादा औरंगाबादला जायचे तेव्हा ते आमच्या घरी जायचे. माझ्या आईवडिलांना भेटायचे, थोडल्या बंधू आणि भगिनींना भेटायचे आणि त्यामध्ये त्यांचा माझ्या वडिलांशी फार चांगला संपर्क आला, दीर्घकाळपर्यंत संपर्क आला आणि वडिलांना त्यांची प्रत्यक्ष अशी जास्त परिचय झाला. ते तर त्यामध्ये त्या परिचयामध्ये एकदा त्यांच्या संभाषणामध्ये त्यांच्या विशिष्ट वेगवेगळ्या विषयावरती बौद्धिक विचारांचं विनिमय व्हायचं आणि वेगवेगळ्या ग्रंथांबद्दल वेगवेगळ्या गहन अशा विषयांबद्दल त्यांची डिस्कशन्स व्हायची आणि त्यामध्ये त्यांच्या लक्षात असं आलं की बरेच 20-30 वर्ष रिसर्च करून माझ्या वडिलांनी एक पुस्तक लिहिलेलं होतं, एक ग्रंथ लिहिलेला होता, एक 800-900 पानाचा भैरवी टीका आणि त्याचं मॅन्युस्क्रिप्ट घरामध्ये आमच्या होतं आणि ते पाठकोऱ्या कागदावरती लिहिलेलं असं माझे वडील लिहून ठेवायचे आणि ते सगळं गोळा केलेलं मॅन्युस्क्रिप्ट महाराजांच्या दर्शनाला आणि ते म्हटलं ह्या पब्लिकेशनचा काय प्लॅन आहे तुमचा. तर ऑफकोर्स हे कमर्शियल इंटरेस्ट काही नसलेलं पुस्तक, कुठं कोण पब्लिश करणार, माझे वडील रिटायर झालेले होते. ते म्हटले आम्ही बाकी गोष्टी जो गोळा करू शकतो आपण त्याकरता कमर्शियल नसलं तरी आर्थिक गोष्टी गोळा करू शकतो पण हा मोठा व्याप कोण करणार आता, त्यामुळे मला तेवढं त्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. महाराज म्हणले नाही हे आपण पब्लिश करायचं आणि पुढे ते पुस्तक पब्लिश झालं. त्यामुळे वडिलांचा माझ्या महाराजांशी जास्त संपर्क वाढत गेला. त्यानंतर जेव्हा मी इथून त्यांच्याशी बोलायचो त्यावेळी त्यांनी काही उद्गार काढले त्याची मला फार आठवण येते आणि महाराज मी हे त्यांचे उद्गार सांगतो, हे माझे शब्द नव्हे पण ते म्हणजे आपण सर्वांनी ऐकण्यासारखे आहेत मला वाटतं. की माझे वडील म्हणाले की हे जेव्हा पुस्तकाचं काम करत असताना मी काही गोष्टी पाहिल्या की विष्णू महाराजांनी अनेक
गहन अशा विषयांचा अभ्यास केलेला आहे, तिचे त्याच्याबद्दलचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे. आणि एखाद्या अकॅडमिशियन्सच्या ग्रुपमध्ये जर कोणी संशोधनाबद्दल त्या विषयांबद्दल बोलत असले तर विष्णू महाराज त्यामध्ये बरोबरीनं उत्तम प्रकारे संवाद करू शकतात. पण एवढंच नाही आहे, या व्यतिरिक्त आणि हे लेट 1980s मधलं मी सांगतो, म्हणजे जेव्हा आपला परिवार फार लहान होता त्यावेळी आपल्या परिवाराच्या ऍक्टिव्हिटीज पण खूप कमी होत्या. त्यावेळी माझ्या वडिलांचे असे उद्गार होते की त्यांच्यामध्ये हे आहे आणि इतर काही ज्या क्वालिटीज आहेत, लोकसंग्रह करणे, लोकांना एकत्र आणून एखाद्या उच्च ध्येयाकडे वळवणे, त्यांना त्याकरता इन्स्पायर करणे, लीडरशिप क्वालिटीज, आणि ह्या लीडरशिप क्वालिटीजमध्ये ते साधारण काळ काय आहे. आता तुम्हाला जर समजा एखादा गहन विषय एखाद्या साध्या माणसाला जर समजून सांगायचा असला तर तो कशा रीतीनं सांगावा, या सर्व गोष्टींची जी त्यांना समज आहे, लोकांना इन्स्पायर करून एखाद्या अवघड कामाकरता काम करण्याकरता उद्युक्त करणं हे फार अवघड असतं, कारण हे काही आपले नोकर नाही आहेत. अर्थातच त्यांना इन्स्पायर करून आपल्या मतासारखे काही कामं करून घेणं हे फार मोठं स्किल आहे. तर ते मी त्यांच्यामध्ये फार पाहतो आणि असं वाटतं की त्यांचा असा काही मोठा मनसुबा आहे की हा पूर्णमाज जो आहे हा ज्या लोकांना आतापर्यंत समजलेला नाही आहे त्यांना समजावून द्यायचा आणि त्याचा विस्तार करायचा जास्त, त्याचा तो हा विचार जो आहे तत्वज्ञान प्रसृत करायचं. तर त्या दृष्टीनं मला वाटतं हे काही वर्षानंतर हे पुष्कळ गोष्टी डेव्हलप होतील असं मला वाटतं. हे माझ्या वडिलांचे उद्गार होते आणि मी असे माझ्या त्या बेमरीमध्ये राहिलेले होते. पण सांगायचं असं की ह्या ज्या लीडरशिपच्या ज्या क्वालिटीज आहेत, आता आपण लीडरशिप पुष्कळ अभ्यास करतो त्याचा, पण त्याचे हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. आणि त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की त्यावेळी जो आपला परिवार होता तो परिवार त्यावेळच्या छोट्या स्वरूपापासून आजपर्यंत जसा आलेला आहे, दॅट इज अ स्टार्टअप. एखाद्या लहानशा प्रयत्नातलं एक मोठं काहीतरी उभं करणं दॅट इज द गोल ऑफ एनी स्टार्टअप, हॅव्हिंग विथ गुड लीडरशिप. त्यामुळे आता काल हा स्टार्टअपचा मोठा चांगला प्रोग्राम झाला वगैरे, पण आपल्याला स्टार्टअप बद्दल उदाहरण पाहायचं असलं इथं जिवंत उदाहरण आपल्या समोर होतं. माझ्या वडिलांची आणि एक हे होती की आता त्यांची जी एनर्जी लेवल आहे ती मॅच करणारे आणि कर्तबगार असे त्यांना सेकंड लेअर एक लागला आणि तो आता डेव्हलप ते करतायत असं मला वाटतं. आता हे काही वर्षाचे जे डेव्हलपमेंट्स पाहिलेले आहेत त्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की महाराजांनी आता त्याकाळी अगदी तरुण असलेल्या आणखीन इनएक्सपिरियन्स लोकांना, गुणेशराव किंवा लक्ष्मीकांत यांना ज्या रीतीनं तयार केलेलं आहे, कार्यकर्ते झालेले आहेत, आता इन देअर ओन राईट दे आर इंडिपेंडंटली इफेक्टिव्ह लीडर्स. पण त्यांच्या ज्या पर्सनॅलिटीज पाहिल्या तर आपण असं पाहू शकतो की म्हणजे मी जेव्हा लक्ष्मीकांतना इथं बघतो अशा समारंभाच्या वेळी मला एक शब्दाच्या मनामध्ये विचार येतो की कुंडलिक, म्हणजे जसा कुंडलिकांनी सेवा केली असेल तशी सेवा ते करू शकतात, पण तसे ते सद्गुरूंचा आधार ठेवून त्या आदराने आणि प्रेमाने त्यांची सेवा करतात. हे दोन नवीन लीडर्स महाराजांनी या ओव्हर इयर्स डेव्हलप केलेले आहे. त्यानंतर आता आपण पाहतो माधवराव, तर माधवरावांचे माझे हा आणि एक कोइन्सिडन्स म्हणून तुम्हाला सांगतो, बरोबर 12 वर्षापूर्वी साधारण समरमध्ये मला वाटतं ऑगस्ट महिना असेल प्रथम माधव मायाशी बोललेला होता की आपल्याला फाउंडेशनचं काही काम करायचं आहे आणि ते कसं करायचं, मग त्याबद्दल आमचं थोडस काही फोनवरती चर्चा झाली आणि थोडस त्या शेवटी मला असं सूर वाटलं की हे अवघड काम आहे आणि त्या म्हणजे असा फार मोठा अपबीट अशा नोटवरती काही ते झालेलं नव्हतं. पण त्याचे पुन्हा पुन्हा कॉल्स आहेत, बऱ्याच वेळा तो काही गोष्टी बोलायचा माझ्याबरोबर आणि काही वेळा फोन ठेवल्यानंतर मला असं वाटायचं की अरे ह्याला मी खूप जोरदार असं प्रोत्साहन देण्याऐवजी आम्ही मेनली कोणत्या डिफिकल्टीज येऊ शकतील त्याचा विचार करत होतो फोनवरती, हे काय बरोबर नाही. पण नेटानं आणि चिकाटीनं त्यांना खूप कष्ट करून गेल्या 12 वर्षामध्ये
माहिती आहेत, पण त्याला पाहिल्यानंतर मला एक शब्द मनामध्ये येतो, लोकबंधू. म्हणजे नुसता लोकांचा बंधू आहे अशा अर्थी मी म्हणत नाही, पण लोकांना बांधून घेणारा माणूस येतो, लोकांना एकत्र करून. तर अशा रीतीनं त्याचे त्याने जे काम केलेलं आहे एवढी सगळी वर्ष, हे सगळ्या ज्या गोष्टी डेव्हलप केल्या, त्यामुळे आपल्याला आज हा हे दृश्य समोर दिसू शकत. आता इतर सर्व लोकांनी, बऱ्याच लोकांनी इथं काम केलेलं आहे. मंत्रींच्या बद्दल आपण काय बोलायचं, आता तुम्ही स्वतःच पाहताय ते किती कष्ट करतात. मनामध्ये अशी उपमा येते की एखादा वटवृक्ष असावा ज्यानं लोकांना सावली मिळते, तसं पूर्णवाद लोकांना जीवन आनंदानं आणि नेटानं आणि धैर्यानं आणि निश्चयानं कसं जगावं हे पूर्णवाद शिकवू शकतो, त्याची सावली बऱ्याच लोकांना मिळू शकेल. तो आता असा विस्तृत होत चाललेला आहे आणि त्यामध्ये वटवृक्ष जसा मध्ये पारंभी सोडतो येतात, म्हणजे त्या फांद्यांना आधार मिळतो, तशी हे एक इथे आपल्या अमेरिकेमध्ये एक त्या वटवृक्षाची एक पारंभी होता. कार्यामध्ये या पुढे जाऊन इथले सगळे जे अतिशय कार्यकर्ते जे लोक मंडळी आहेत ते आता एका पूर्णवादाच्या छत्राखाली आहेत. आपला संबंध परिवार जगभर आहे, त्या छत्राखाली ते काम करत आहेत. पण माझा अंदाज असा आहे की आता ते लोकल कल्चर, लोकल भाषा, लोकल रीतिरिवाज यांच्या दृष्टीनं सोयीस्कर असे प्रोग्रॅम्स इथं करतील आणि त्यामुळे थिंक ग्लोबली बट ऍक्ट लोकल हे महत्वाचं सूत्र बहुतेक ते ठेवतील असा माझा अंदाज आहे. आणि तसं करावं अशी माझी विनंती आहे, तुमच्याशी डिस्कस करावं, तुमचं कन्सल्टेशन घ्यावं, महाराजांचं मार्गदर्शन घ्यावं. पण आपल्याला असं वाटतं की पूर्णवादाच्या खूप ऍक्टिव्हिटीज भारतामध्ये चालू आहेत, पण त्याचा अर्थ असा नव्हे की आपण तो घेऊन साचा इथं तसा साचा उमटवायचा, त्याऐवजी काही गोष्टी इनोव्हेटिव्हली वेगळ्या रीतीनं लोकली उपयोगी पडतील अशा करता येतील. आणि आपल्याला माहिती आहे ऑलिम्पिक्सच्या पूर्वी ग्रीसमधनं एक ऑलिम्पिकची ज्योत टॉर्चवरनं जिथे ऑलिम्पिक्स होणार असतील तिथं आणली जाते. तर त्या रीतीनं माझ्या अशी उपमा माझ्या मनामध्ये आहे की आता ह्या ठिकाणी आपल्याला एक ऑलिम्पिक्सची जशी ज्योत आहे तशी ज्योत आलेली आहे आणि यानंतर ऑलिम्पिक सारखे अतिशय दृश्य अतिशय पाहण्यासारखे असे पुढचे प्रोग्राम होतील आणि त्याकरता ही जी टीम इथे आहे ती टीम फुल्ली केपेबल आहे असं मला वाटतं. तर माझ्या स्वतःकडून सर्वांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा आणि अभिवादन आणि त्याबद्दल थँक्यू. सुलझा हुआ इंसान कैसा रहता है, अगर देखना है तो आप अरुण दादा की तो और देख सकते हैं. खरोखर अत्यंत अभ्यासपूर्ण असं मनोगत ह्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलं. माणसाच्या अंतःकरणात श्रद्धा आणि तळमळ दोन्ही असली की तो कसा बोलतो याचं उदाहरण आपण पाहिलं असेल, तेव्हा त्यांच्याप्रती धन्यवाद व्यक्त करतो. आणि आता एक अत्यंत सुंदर सोहळ्याकडे आपण वळत आहोत. या सगळ्या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे असं